हेलो मिया है तुषार आणि मी आहे साऊ आणि हा आहे कुकू। आमच्याकडे ना एक गुड न्यूज आहे, तब्बल 1.5 वर्षानंतर आम्ही इंडियाला चाललो एका छोट्या वेकेशन साठी। साऊ तू किती एक्साइटेड आहे? अरे तुषार, परदेशातून आपल्या देशात जायचा आनंद ना हा जगावेगळाच असतो। मी तर खूप जास्त एक्साइटेड, मला ना फॅमिलीला भेटायचंय, माझ्या फ्रेंड्सला भेटायचंय आणि खूप जास्त फिरायचंय। आणि तू काय करणार आहे? मी काय करणार, मी असं चमचमीत गोष्टी खाणार आहे, मालवणी फिश थाली, कोंबडी वडे, वडापाव, चहा। चल चल साऊ तयारीला लागूया लवकर। आपण कुकूच्या तयारीपासून सुरुवात करूयात का? हो हो हो। तर मग कुकूला यावेळी आम्ही सोबत घेऊन जाणार आहोत। हो, तर मग त्याची तयारी खूप करावी लागते आम्हाला। सर्वात पहिलं आम्हाला लोकल वेटनरी क्लिनिक मधून त्याचं हेल्थ सर्टिफिकेट काढायचंय, त्यानंतर मग आम्हाला कॅनेडियन फूड एजन्सी कडून त्याचं एक नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट काढायचंय, आणि त्यानंतर ऑनलाईन इंडियाच्या अॅनिमल क्वारंटाईन एजन्सी कडून एक ऍडव्हान्स नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचंय। वेट कडून सर्टिफिकेट मिळाल्यावर आता आम्ही जातोय कॅनेडियन फूड इन्स्पेक्शन एजन्सी कडे। मस्त असा बारीक स्नो पडायला चालू झाला आता आणि आम्ही 4-5 मिनिटात पोहोचू। तर आम्ही पोहोचलोय इथे जिथे कुकूचे डॉक्युमेंट्स काढायचे। चला पटकन आतमध्ये जाऊयात मग आता। आणि आय एम नॉट शुअर की ते व्हिडिओ काढू देतील, पण बघू जितका जमेल तितका व्हिडिओ आपण काढूयात। आणि आमचं काम झालंय खूप एकदम एकदम म्हणजे एकदम स्मूथली झालं, काहीच इश्यू नव्हता आणि खूप हेल्पफुल होते सगळे लोक। आता आम्ही चाललोय कुकूसाठी शॉपिंग करायला, त्याच्यासाठी बॅग घ्यायची आहे, त्याच्यासाठी फूड घ्यायचं आहे, त्याची सगळी तयारी करायची आहे, म्हणजे तो ट्रॅव्हलसाठी ऑल सेट। हे पेट स्मार्ट आहे, जसं आपलं वॉलमार्ट डी मार्ट असतं तसं, जिथे तुम्हाला पेटच्या सगळ्या गोष्टी मिळतात। आणि हे एवढं मोठं स्टोअर असतं पेटसाठी सुद्धा। आणि हे आहे कुकूच्या फूडचं सेक्शन, किती सारी व्हरायटी आहे, आपल्या पण फूडची एवढी व्हरायटी नसेल। किती क्यूट क्यूट आहे, वाव। ब्लॅक मध्ये पाहिजे होती, हे दुसरा कलर पण छान दिसेल। ही बोट आहे त्याला छान वाटेल, मी सांगतो ही बोट आहे माझ्याकडून। आणि किती सारी खेळणी आहेत हे ठकूसाठी, टुकूसाठी बॅग इंडियाला न्यायला। आय थिंक सगळ्या साईजेस सारख्याच आहेत। आणि इथे असे पेट अडॉप्शनला पण असतात हे हॅमस्टर्स, किती छोटू छोटू आहेत, एकदम छोटू छोटू मस्त खातात। तुझ्यासाठी एवढं सगळं फूड घेतलंय, एवढी सगळी व्हरायटी, पुढे एकदम खुश होणार आहे आता फूड बघून। कुकूची तयारी झाली, आता नेक्स्ट काय? अरे डम्बो, नेक्स्ट काय, नेक्स्ट नेक्स्ट फॅमिली आणि फ्रेंड्स साठी गिफ्ट आणि चॉकलेट घ्यायचे। हा आहे डफरीन मॉल। मी तुम्हाला ना शॉपिंग जरा आता फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवते। बराच वेळ फिरून आम्ही खूप काही गिफ्ट घेतले। असं एक सांता फोटो सेशन पण असतं इकडे ख्रिसमसच्या वेळी, तिथे सांता बसलेला असतो असा, आणि तुम्ही त्याच्यासोबत ना फोटो काढू शकता, म्हणजे पैसे द्यावे लागतात त्याला। खूप क्यूट आहे तो सांता। आणि आमचा पहिला पार्ट, शॉपिंगचा पहिला पार्ट झालेला आहे। अजून खूप सारी शॉपिंग बाकी आहे, पण इकडचे मॉल हे असे 6 वाजताच बंद होतात। आम्ही आलो आहोत टोरंटो प्रीमियम आउटलेटला शॉपिंगसाठी। चल, इथे पण आम्ही बरीच शॉपिंग केली पण सगळं काही रेकॉर्ड नाही करता आलं। असेच 2 ते 3 दिवस फिरून आम्ही सगळी शॉपिंग पूर्ण केली। सो कुकूची तयारी झाली, फ्रेंड्स आणि फॅमिलीसाठी गिफ्ट्स आणि चॉकलेट झाले, आता काय? आय थिंक सो सगळी तयारी झाली। अरे पॅकिंग कोण करणार? तू, मी चाललो। आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या बॅग
पॅक झाल्यात. चला तर मग इंडियाला जायची सगळी तयारी झाली, राहिलंय ते फक्त फ्लाय करायचं. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. टाटा.